लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी। चंद्र हा मनाचा कारक आहे। चंद्रमा मनसो जाता असं श्री सूक्तामध्ये एक ऋचा आहे। या ऋचेचा अर्थ असा की आपल्या मनामध्ये जे काही विकार विचार हे चंद्राशी निगडित असतात असं शास्त्रानुसार मानलं जातं। आता ही जी कथा आहे ही फार रंजक आहे, रोचक आहे। चंद्र आणि त्याची पत्नी रोहिणी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे चंद्राच्या 27 भारी आहेत, त्याच्यामधली रोहिणी त्याची सगळ्यात आवडती आहे आणि म्हणून ती चंद्राच्या अतिशय जवळ असते। पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण स्वरूप असतो आणि आनंद देणारा असतो। जसं गणरायाचं रूप असतं तसंच एकदा असं झालं कथेमध्ये, चंद्र हा पौर्णिमेच्या स्वरूपामध्ये सुंदर दिसत होता। चंद्राला रजनीनाथ असंही नाव आहे। रजनी म्हणजे रात्र आणि रात्रीचा जो मालक किंवा नाथ तो म्हणजे चंद्र। पण अहंकार सगळ्यातही आपल्याला नष्ट करणारी गोष्ट, चंद्राला अहंकार झाला आणि चंद्र स्वतःच्या तेजानं स्वतःच्याच गर्वानं फुलून गेला आणि त्यामुळे असं झालं की चंद्राला आपल्यापेक्षा कोणी सुंदर असेल हे कधी वाटलंच नव्हतं आणि त्याच वेळेला चंद्राचा सुंदर प्रकाश पडलेला आहे हे पाहिलं आणि गणरायांना सुद्धा असं वाटलं की आपण आपल्या मुषकावरती बसावं आणि स्वारी करावी छान। जसं आपल्याला वाटतं की सुंदर चांदण्यांचा प्रकाश पडला, चंद्राचा उत्तम प्रकाश पडला की त्या प्रकाशामध्ये कुठेतरी फिरून यावं, तसंच गणरायांची इच्छा झाली आणि गणराय आपल्या मुषकावरून त्या स्वारीला निघाले। रात्रीची वेळ होती, चंद्र खुलून दिसत होता आणि या चंद्राचं स्वरूप गणरायांनाही आवडलं होतं। पण एका ठिकाणी गणरायांचा तोल गेला आणि त्या मुषकावरून ते पडले। चंद्रानं हसायला सुरुवात केली। गणराय सोज्वळ आनंदी स्वभावतःच मांगल्याची मूर्ती, परंतु तितकेच क्रोधी तितकेच अंगारक। गणरायांना राग आला आणि क्रोधानं चंद्राला त्यांनी शाप दिला। आता शाप देत असताना चंद्राची इच्छा अशी झाली की गणरायांनी मला क्षमा करावी, पण क्रोधित झालेले गणराय काही थांबेनात, त्यांनी चंद्राला शाप दिला, तुझं दर्शन कोणीही घेणार नाही। आता गणरायांनी जो शाप दिला तो चतुर्थी करता दिला, कारण चतुर्थी हा गणरायांचा अतिशय आवडीचा दिवस। चंद्राला वाईट वाटलं, आपण गणरायांना हे काय बोलून बसलो, असं आपण त्यांना का असलो, इतकं आनंदी दैवत, सर्वांवरती कृपा करणारं, मांगल्यकारक मंगलमूर्ती, वर देणारं वरदमूर्ती, आणि या अशा देवताला आपण विनाकारण त्रास दिला, याचं वाईट वाटलं। चंद्रानं थेट गणरायांच्या चरणावरती लोटांगण घातलं, मला क्षमा करा, माफ करा, मी असं आपली चेष्टा करायला नको होती। गणराय एकीकडे क्रोधित झालेत, चंद्र त्यांची क्षमा मागतोय, मला उशाप द्या। तेव्हा गणरायाने त्याला उशाप दिला, बाबा रे स्वतःच्या रूपाचा कोणीही कधी गर्व करू नये, कारण हे रूप आज आहे तसं उद्या असेल असं नाही, कारण काळाची गती ही गहन असते। चंद्रानं क्षमा मागितली, गणरायाने त्याला आशीर्वाद दिला, उशाप दिला आणि म्हणाले की माझी सगळ्यात आवडती तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी,
या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही व्रताची सांगता करणार नाही, म्हणजे उपवास सोडणार नाही, भोजन करणार नाही. चंद्रदेवाला आनंद झाला आणि तेव्हापासून चंद्रोदय झाल्याशिवाय, चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही अन्नभक्षण चतुर्थीच्या दिवशी करत नाही असा प्रघात पडला. ओम एकदंतम शूर्पकर्णकम रक्तवासम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम मंगलमूर्ती मोरया. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी.